Focus. Ideate. Innovate. Enable. समुद्र किनारा म्हणजेच बीचेस म्हटलं की आठवतं ते गोवाच. पण महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्याची सफर करायची असेल तर एकच नाव सगळ्यांच्या तोंडावर येतं, ते म्हणजे अलिबाग. नमस्कार, मी मनुश्री पाटील, महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण जाणार आहोत अलिबागला. अलिबागला तर आपण निघालो आहोत, पण मी ते गेटवे ऑफ इंडियाजवळ काय करते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण टेन्शन घेऊ नका, या गेटवे ऑफ इंडियावरूनच अलिबागला जाण्यासाठी स्वस्त आणि मस्त अशा फेरी बोट अवेलेबल आहेत, त्यामुळे रोडपेक्षा हाच पर्यायी मार्ग मी निवडलाय. चला तर मग. अलिबागला जायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे जेट्टीचा. गेटवे ऑफ इंडिया वरून जेट्टीनं तुम्हाला मांडवापर्यंत जाता येतं. समुद्रातून जाताना पाण्याच्या लाटांवर हेलकावे खाणारी बोट आणि समोर दिसणारा अथांग समुद्र प्रवासाचा आनंद अगदीच वाढवतो. महामार्गावरून गाडीनं जाण्यापेक्षा हा पर्याय अगदीच रोमांचक आणि वेळ वाचवणारा सुद्धा आहे. गाडीनं अलिबागला पोहोचायला 4-5 तास लागतात, पण जेट्टी मात्र फक्त 1 तासात तुम्हाला मांडवाला पोहोचवते. मुंबई टू अलिबाग हा बोटीतला प्रवास अतिशय मस्त आणि रोमांचकारी होता, त्यामुळे अलिबाग बघायची एक्साइटमेंट अजूनच वाढली आहे. अलिबागचे बीचेस तर आपण बघणारच आहोत, त्याचबरोबर मुरुड जंजिराला सुद्धा आपण भेट देणार आहोत. चला तर मग. अलिबाग जवळजवळ 20 किलोमीटरवर आणि अलिबागला पोहोचताच पावलं वळतात बीच कडे. किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. बीचवर टांगेवाले तर लक्ष वेधून घेतातच, पण त्याचबरोबर मनोरंजनाची वेगवेगळी साधनं सुद्धा तिथं उपलब्ध आहेत. या बीचवरून एक किल्ला दिसतो आणि किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्ही टांग्याचा वापर करू शकता किंवा पायी सुद्धा जाऊ शकता. समुद्राला भरती नसेल तेव्हा किल्ला पाहायला सहज जाता येतं. संध्याकाळनंतर मात्र पाणी अगदी किनाऱ्यापर्यंत येतं आणि त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग बंद होतो. अलिबाग बीच वरून दिसणाऱ्या किल्ल्यामध्ये आम्ही आलो आहोत आणि अलिबाग किल्ल्या बरोबरच याला कुलाबा किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी या संपूर्ण कोकण परिसरात लक्ष ठेवण्यासाठी नौदलाचं प्रमुख ठिकाण म्हणून याला निवडलं होतं. शिवाजी महाराजांच्या हयाती त्या किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात झाली ते संभाजी महाराजांनी हा किल्ला पूर्णत्वास नेला आणि आता अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती म्हणून या किल्ल्याकडे बघितलं जातं. दक्षिण कोकणात स्वराज्याचा भगवा फडकवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या कुलाबा किल्ल्याची बांधणी सुरू केली. नौदलाचा मुख्य किल्ला म्हणून याला दर्जा मिळालाय आणि याच किल्ल्यावरून ब्रिटिशांच्या आक्रमणांना सुद्धा असफल ठरवण्यात आलं. कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली मराठा मावळ्यांनी या कुलाबा किल्ल्यावरून ब्रिटिशांच्या नौकादलाला बऱ्याच वेळा पाणी पाजलंय. 1721 मध्ये ब्रिटिशांनी पोर्तुगाल बरोबर संधी करून कुलाबा किल्ल्यावर आक्रमण केलं होतं, पण मराठा मावळ्यांनी ही लढाई सुद्धा जिंकली. 1729 साली कान्होजी आंग्रेंनी या किल्ल्यावर शेवटचा श्वास घेतला. किल्ल्याची उंची जवळजवळ 25 फूट आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्राच्या आत असलेल्या या किल्ल्यात गोड पाण्याचे 2 स्रोत आहेत.
किल्ल्याच्या आत जाताच एक विहीर आहे आणि थोडं पुढे गेल्यावर एक छानसा तलाव पाहायला मिळतो. विहिरीचं पाणी आज सुद्धा इथले स्थानिक लोक पिण्यासाठी वापरतात. किल्ल्यावर दोन इंग्रजकालीन तोफा ठेवलेल्या आहेत आणि इथून अलिबाग चौपाटीचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. किल्ल्याच्या आवारात एक गजाननाचं मंदिर सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की राघोजी आंग्रेंनी जवळजवळ 250 वर्षांपूर्वी हे देऊळ उभारलंय. मंदिराचं बांधकाम आणि त्यावर केलेली कलाकृती फारच सुंदर आहे. मी इथे पहिल्यांदा आलोय मुंबईवरून. हा किल्ला म्हणजे अलिबाग बीचवरून दिसतो. जिथे मी पहिल्यांदा आलोय तिथे येऊन मला खूप मस्त वाटतंय. किल्ल्यामध्ये एक गणपतीचं खूप पुराणात्मक गणेश मंदिर आहे आणि इथलंच वातावरण पण एकदम शांत आहे की जिथे खूप जण येतात आणि त्यांना चांगलं वाटतं पाहायला. असं विशेष वस्तू आहे तिथे खूप चांगल्या, त्या बघायला भेटतात इथे लोकांना. देवळाच्या आवारात आणखी दोन मंदिरं पाहायला मिळतात, एक मारुतीचं आणि दुसरं शंकराचं. या किल्ल्याचे दोन दरवाजे आहेत, एक अलिबाग चौपाटीवरून आणि दुसरा थेट समुद्रातून आतमध्ये येतो. अलिबाग वरून निघाल्यावर पुढचा बीच येतो तो नागाव बीच. या समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक फिरायला येत असतात. स्वच्छ पाण्यात पाय बुडवून किनाऱ्यावर फेरफटका मारण्याची मजा काही वेगळीच आहे. अलिबाग पासून फक्त 1.5 तासांच्या अंतरावर 4 वेगवेगळे बीचेस आहेत. नागाव बीच, रेवदांडा बीच, कोरलाई बीच आणि मग काशीद बीच. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी नागाव आणि काशीद बीचला अनेक पर्यटक भेट देत असतात. अलिबागची सफर आपण अशी सुरू ठेवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. बीचवर मजा केल्यानंतर आम्ही निघालो देवदर्शनाला. या अलिबाग मुरुड जंजिरा परिसरात बीचेस तर आपण एन्जॉय करतोच, पण टेकडीवर वसलेलं सुंदर असं दत्त मंदिर सुद्धा आहे, त्यामुळे ते देवदर्शनाचा सुद्धा लाभ तर घेता येतोच. आणि या टेकडीवरून मुरुड जंजिरा परिसराचं सुंदर आणि विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. रेवदांडापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे दत्त मंदिर. देवळात यायला गावातून पायऱ्या सुद्धा आहेत आणि त्याही तब्बल 1500. हे देऊळ जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे असं सांगितलं जातं. दत्त जयंतीला इथं मोठा उत्सव साजरा होतो. देवळाचं बांधकाम अगदी सोप्या पद्धतीचं आहे. आणि आतमध्ये तुम्हाला गणपती आणि मारुतीची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते. देवळाच्या बाहेरून मुरुडचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. आणि जंजिरा किल्ला सुद्धा इथून स्पष्टपणे दिसतो. असं सांगितलं गेलंय की शिवाजी महाराजांच्या काळात ही जागा समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी पण वापरली जायची. अलिबाग मध्ये बरीच ऐतिहासिक मंदिर आहेत. चौल गावामध्ये गणपतीचं सुंदर देऊळ आहे ज्याला मुखरी गणेश या नावानं ओळखलं जातं.
देवळात शेंदूर लेपन केलेली गणपतीची स्वयंभू मूर्ती आहे। गणेशोत्सवात भाविक मोठ्या उत्साहाने इथं दर्शनाला येत असतात। इथूनच काही अंतरावर आहे सिद्धिविनायक मंदिर। मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरावरून या देवळाला नाव देण्यात आलंय असं काही जण सांगतात। या देवळाचं बांधकाम सुद्धा अगदी सुंदर आहे। अलिबाग मध्ये पर्यटनासाठी आपण समुद्र किनाऱ्याचा त्याचबरोबर इतर ऍक्टिव्हिटीजचा आनंद तर आपण घेतोच, पण अलिबागला एक ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे, तो म्हणजे हा जंजिरा किल्ला। अगदी काही जलदुर्ग शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात बांधले त्यातला हा महत्त्वाचा असलेला हा जंजिरा किल्ला, आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी अगदी बोटीचा वापर आपल्याला करावा लागतो। पण अलिबागच्या संपूर्ण किनाऱ्यावरूनच हा जंजिरा किल्ल्याचं अगदी विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं। मुरुडची शान म्हणजे पाण्यात असलेला भव्य दिव्य जंजिरा किल्ला। अंडाकृती आकाराचा असलेला हा किल्ला एका मोठ्या खडकावर उभारला गेलाय। नौदलाच्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्त्वाचा किल्ला समजला जातो। राजापुरी गावातून किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ जाता येतं, पण हा प्रवास बोटीनेच करावा लागतो। किल्ल्याचे बुरुज अजूनही शाबूत आहेत। सुद्धा पाहायला मिळतात। भारतातली तिसरी सगळ्यात मोठी तोफ सुद्धा याच किल्ल्यावर आहे। 17व्या शतकात इथं 550 अधिक तोफा होत्या। आज जरी किल्ल्यावरच्या इमारती ढासळल्या असल्या तरी एकेकाळी इथे राजमहाल, सैनिकांसाठी खोल्या आणि एक मस्जिद सुद्धा होती। कुलाबा किल्ल्याप्रमाणे जंजिरावर सुद्धा एक गोड पाण्याचा तलाव आहे। हा भव्य जलदुर्ग मलिक अंबरने बनवल्याचं सांगितलं जातं। Thank you.
आज इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। माझं नाव वर्षा मिश्रा, मी अमरावतीवरून आलेली आहे आणि आम्ही मूळ जंजिरा किल्ला बघायला आलेलो आहे। तिकडे समुद्र किनारा नसल्यामुळे इकडे हा जो परिसर आहे हा बघायला खूप आनंद वाटला आणि जो किल्ला आहे तो किल्ला बघताना तर खूपच सुंदर आहे, सगळ्यांनी बघावा असं छान लोकेशन आहे किंवा पॉइंट्स आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ऐतिहासिक जी काही माहिती आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे, आपल्या नेक्स्ट जनरेशनला मिळाली पाहिजे, त्यासाठी तरी आपण यायलाच हवं। आणि हा जो आहे किनारा वगैरे तर खूप सुंदर आणि खूप रम्य असं वातावरण आहे, तर सगळ्यांनी यायलाच हवं असं माझं मत आहे। मासेमारी हा अलिबागच्या स्थानिक लोकांचा मूळ व्यवसाय। दररोज शेकडो बोटी पाण्यात मासेमारीसाठी उतरतात। आणि जाळ्यात सापडलेले ताजे ताजे मासे इथल्या बाजारात विकायला येतात। या मासेमारीचाही आनंद अलिबागमध्ये आम्हाला घेता आला आणि स्वतः मासेमारी करून पकडलेले मासे खाण्याची मजा काही औरच। अलिबागला आल्यावर बीच बरोबरच इथल्या सी फूडची चव चाखली नाही असं होणं तर अशक्यच। अलिबाग आणि मुलुंड मध्ये हॉटेल्स तर आहेतच, पण घरगुती खानावळीत जाऊन जेवण्याची मजा काही औरच। पाटील खानावळ मुरुड मध्ये खूपच प्रसिद्ध आहे। बरेच पर्यटक इथं घरगुती माशांचे प्रकार खायला येतात। सालापासून आपण पाटील खानावळ चालू केली। आमचा उद्देश म्हणजे हा काय, चांगला टुरिस्ट लोकांना पर्यटकांना चांगला जेवण मिळावं हा आमचा उद्देश। दिवाळी व्हॅकेशनमध्ये आपला सीझन चांगला असतो, त्याच्यामुळे 8-15 दिवस मुलांना ज्या वेळेला सुट्टी असते त्यावेळेला आपला चांगला धंदा असतो, प्रतिसाद चांगला असतो, चांगला रुचकर जेवण असेल तर पर्यटकांचा ओघ आपल्याकडे जास्त आहे। मासे बनवण्यासाठी इथं घरगुती मसाले वापरले जातात। आणि मग काही माशांचं कालवण तर काही मासे फ्राय करून येणाऱ्या पर्यटकांना वाढले जातात। अलिबाग जसं पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे तसंच इथे खव्यांसाठी सुद्धा मेजवानी असते। या प्रॉन्स पापलेट सुरमईचा तर आता मी भरपूर आस्वाद घेणार आहे, पण आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका पुढच्या डेस्टिनेशनवर, तेव्हा पहा फक्त IBN लोकमत। Innovate. Enable.